मुंबई उत्तर पश्चिमचा निकाल हा आदर्श घोटाळा, वायकरांचा निकाल हा आदर्श घोटाळा असल्याचा हल्लाबोल राऊतांनी केला. वायकरांचा माणूस चार दिवस फेऱ्या मारत होता असं राऊतांनी म्हटलंय. वायकरांना खासदारकीची शपथ घेण्यापासून रोखलं पाहिजे. देशात किमान 45 ठिकाणी असे निकाल लागल्याचा दावा राऊतांनी केला, तर पोलीस अधिकाऱ्यांना सुट्टीवर पाठवलं असं देखील राऊतांनी म्हटलंय. नारायण राणेंच्या विजयासाठी घरोघरी पैसे वाटप केल्याचा आरोप देखील खासदार संजय राऊतांनी केलेला आहे. उत्तर पश्चिम मधला निकाल हा या देशातल्या संपूर्ण निकाल प्रक्रियेतल्या घोटाळ्यातला एक आदर्श घोटाळा आहे. भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याबरोबरच्या टोळ्यांनी देशभरामध्ये काही मतदारसंघात कशा प्रकारे विजय मिळवला त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुंबईतला उत्तर पश्चिम मधला निवडणूक निकाल. माझी मागणी आहे, हा संपूर्ण निकाल अत्यंत रहस्यमय आणि संशयास्पद आहे. त्याच्यामुळे रवींद्र वायकर यांना लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यापासून थांबवलं पाहिजे निवडणूक आयोगाने. जोपर्यंत ह्याची पूर्ण शहनिशा होत नाही, संशय दूर होत नाही, तोपर्यंत रवींद्र वायकर यांना लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेण्यापासून थांबवणं हीच लोकशाही आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.